दिव्या घोडके आपण पाहत आहात भारतीय जनमत। माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार सुनील अण्णा शेळके यांच्यावर बोचरी टीका केली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर सुनील अण्णा शेळके यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आरोपांचा खुलासा केला। सुनील अण्णा शेळके म्हणाले, माझ्यावर चुकीचे आरोप केले, मी बेकायदेशीर व्यवसाय करतो। उत्खनन व्यवसाय करत असताना ज्या ज्या गटांचा उल्लेख केला ते गट नंबर 136, 143, 149, 125, 158, 152, 121, 154, 124, 123, 145, 150, 151 अशा काही गटांचा उल्लेख केला। त्यामध्ये निसर्गाची हानी केली जाते आणि त्याचबरोबर बेकायदेशीर व्यवसाय केले जातात अशा पद्धतीचे आरोप केले। गेल्या वर्षभरापासून मी पाहतोय माझ्या जमिनीचे सातबारे काढायचे, माझे कुठे व्यवहार चालू आहेत हे शोधायचे। राजकारणामध्ये काम करत असताना चुकीच्या पद्धतीने कुठे काम करतोय, कोणाकडे वसुली करतोय, कोणाशी लागेबांधे आहेत हे सगळी माहिती मिळवण्याचं काम वकिलामार्फत करत आहेत आणि काही मिळेनासं झालं। आता नेते मंडळाकडून माझ्यावर दबाव आणण्याचं काम करत आहेत। याचं एकच कारण आहे, मी मागच्या वर्षापासून तळेगाव दाभाडे नगरपालिकेचा जो भ्रष्टाचार झाला आहे त्या भ्रष्टाचाराची मी सखोल चौकशी करत आहे। तळेगाव दाभाडे नगरपालिकेमध्ये 40 ते 45 कोटीचा भ्रष्टाचार केला आहे याची चौकशी कायदेशीर करत आहे, त्यासाठी माझ्यावर दबाव टाकत आहेत आणि मी याला बळी पडणार नाही असे आमदार सुनील अण्णा शेळके म्हणाले। उल्लेख केला त्यामध्ये गट नंबर 136, 153, 149, 125, 158, 152, 121, 154, 124, 123 आणि 145, 150, 151 अशा काही जमिनीच्या गटांचा उल्लेख केला की त्या गटांमध्ये उत्खनन केलं जातं, निसर्गाची हानी केली जाते आणि बेकायदेशीरपणे इथं व्यवसाय चालू आहे अशा पद्धतीचे आरोप केले गेले। मी आज त्याचा सर्व खुलासा देत असताना आपला सर्वांना सांगू इच्छितो की 2008 क्रेशर व्यवसायाला सुरुवात केली, ती करत असताना गट नंबर 136 या गटामध्ये खानपट्टा म्हणजे ज्याला आपण MPCB म्हणतो, पोल्युशन कंट्रोल बोर्डची परमिशन घेऊन व्यवसायाला सुरुवात केली आणि त्या व्यवसायाला सुरुवात करत असताना गट नंबर 136ची परवानगी मिळाल्यानंतर तिथं उत्खनन सुरू केलं आणि 2014 त्याची खानपट्टा रद्द केला की तिथलं उत्खनन संपलं, त्याची रॉयल्टी तिथली जी काही शासकीय इन्स्पेक्शन आहे ते सर्व बघून झालं आणि त्यानंतरनं तिथला खानपट्टा हा रद्द केला। नव्यानं खानपट्टा 153 या गटामध्ये घेऊन तिथलं उत्खनन सुरू केलं, तिथं आधी उत्खनन सुरू आहे। त्याचबरोबर 125 या ठिकाणी देखील कायदेशीर परमिशन घेऊन खानपट्टा घेऊन तिथलं आता काम सुरू आहे। 158 या ठिकाणी देखील खनिज कर्मविभागाकडनं पोल्युशन कंट्रोल बोर्डकडनं परवानग्या घेऊन काम सुरू आहे। 152 या ठिकाणी कुठले उत्खनन सुरू नाही आहे किंवा तिथं कुठलाही परवाना नाही आहे। 121, 154, 124, 123, 145, 150 आणि 151 हे गट नंबर माझ्या मालकीचे किंवा माझ्या कुटुंबातले।